मेडिकल असोसिएशन नाशिक ब्रांच। मी डॉक्टर हेमंत सोनीस, व्हाईस प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक। मी डॉक्टर किरण शिंदे, ट्रेजरर इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक। डॉक्टर नितीन चितळकर, माजी सेक्रेटरी आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर। नितीन चितळकर, माजी सेक्रेटरी। डॉक्टर कपिल पाळेकर आहे, जॉईंट सेक्रेटरी। डॉक्टर कपिल पाळेकर, सहसचिव आय एम नाशिक। डॉक्टर अनंत गायकवाड, आमचे कार्यकारिणी सदस्य। मागील आठवड्यात कलकत्ता येथे NRS मेडिकल कॉलेजमधील आमच्या डॉक्टर बांधवावर जो प्राणघातक हल्ला झाला, त्याच्या निषेधात आम्ही मागच्या 14 तारखे शुक्रवारपासून आंदोलन चालू केलं आहे। 14 तारखेला आम्ही गाळा फिती बांधून आणि कलेक्टरांना एक लेटर दिलं, माननीय पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना पण आम्ही निवेदन केलं आहे की या अशा घटना घडू नयेत म्हणून सेंटरला म्हणजे केंद्रात एक कायदा बनावा, जेणेकरून अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन अशा प्रकारे जे समाजकंटक आहेत तर त्यांच्यावर एक भीती निर्माण व्हावी, किंवा जे करणारे आहेत त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केला। परंतु कलकत्त्यामध्ये ज्या प्रकारचा सरकारचा रिस्पॉन्स मिळाला ते बघून तेथील डॉक्टरांनी तो संप केला आणि त्यांनी 24 तास बंदाचं जे आव्हान केलं ते नॅशनल लेवलवर देशव्यापी आंदोलन करत आज आम्ही 6 वाजेपासून ते उद्या 6 वाजेपर्यंत 24 तासाचं बाह्य रुग्ण विभाग बंद करत आहोत आणि कुठल्याही प्रकारचे अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मानवतेच्या दृष्टीने आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस पूर्ण वेळ चालू ठेवत आहोत। 7 वाजेपर्यंत 6 ते 7